गेल्या 5 वर्षांमध्ये सुरू झालेलं हे वादळ या विधानसभेपर्यंत आपण गेल्या 1.5 महिन्यामध्ये साधारण 6 ते 7 हजार लोकांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, त्या सर्वांचे आज जे प्रवेश करतायत त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. एक विश्वास लोकांमध्ये कि गेल्या अनेक वर्षांमधला आपला विकास खुंटलाय आणि त्या विकासाला नवी दिशा देण्याची गरज आहे. मग देशामधला असलेलं नरेंद्र मोदींचं सरकार असेल, महाराष्ट्रातलं देशामधलं नरेंद्र मोदींचं असेल, राज्यातलं देवेंद्र फडणवीसांचं असेल, त्या माध्यमातून माझ्या भागाचा विकास व्हायला पाहिजे ही सर्व इच्छा ठेवून अनेक विविध राजकीय पक्षातले प्रमुख पदाधिकारी भारतीय जनता पक्षाकडे येत आहेत. ते काही महेश बाबींकडे बघून येत नाही, पण त्यांना एक विश्वास आहे की देशाचा राज्याचा विकास भारतीय जनता पक्ष करू शकेल आणि महेश बालदी हे फक्त माध्यम आहे हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. गेल्या 5 वर्षांपूर्वी 15 दिवसांमध्ये 33 हजार मतं घेतली होती आणि यंदा 1800 दिवस काम केल्यानंतर 1 लाख मतं घेऊ हा विश्वास जेव्हा मी सांगत होतो 2 वर्षांपूर्वी तेव्हा काही जणांना क्वेश्चन मार्क असायचा, पण तो क्वेश्चन मार्क आता हळूहळू पुसट गेला, फिक्का झाला, आता तो नायनाट झाला आणि सगळ्यांच्या मनात विश्वास आहे की हा माणूस 1 लाख मतं घेईल ही खात्री आहे. प्रशांत, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की गेली 20 वर्ष इथे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते, गेल्या 5 वर्षात शिवसेनेचे आमदार होते. मी लोकांना एक प्रश्न विचारतो की प्रशांत शेठ पनवेलला विकासाची गंगा आणली प्रशांत शेठने, की पनवेलची पनवेलचा फ्लायओव्हर असेल समोरचा, आंबेडकर भवन असून द्या, लोक न्यायालय असून द्या, 120 बेडचं हॉस्पिटल असून द्या, पनवेलची महानगरपालिका असून द्या, आता सिडको एरियामध्ये मेट्रो असून द्या, या सर्व गोष्टी प्रशांत ठाकूर पनवेलला आणू शकतात. पण उरणच्या आमदारांनी गेल्या 20 वर्षात आणि गेल्या 5 वर्षात केलेलं एकही काम ते दाखवू शकतात का मला जरा सांगा उत्तर नाही. मित्रांनो, मी सांगतो काम करायचं असेल तर त्याला राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. यांचं सरकार कधी नव्हतं, नसेल आणि नसणार आहे याची पूर्ण खात्री मला नाही, तुम्हाला सर्वांना आहे. यांचं केंद्रात सरकार नव्हतं, यांचं राज्यात सरकार नाही. डेव्हलपमेंट विकास करायचा असेल तर त्याला निधीची आवश्यकता असते. राजकारणात महाराष्ट्राच्या राजकर्त्यांमध्ये तुमचा माणूस पाहिजे. भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, विवेक पाटलांनी काय विकास केला नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण गेल्या 5 वर्षांमध्ये मनोहर भोईरानेंनी विकासाचं काय काम आणलं ठोस. जरा विकास केला असेल असं एकही काम मला दिसलेलं नाही. आता त्यांनी फार मोठा आपल्यासारखा एक अहवाल बनवलाय, त्याच्यामध्ये आदिवासांना बेंजो दिलाय, ढोल दिलाय, डमरू दिलाय, हे सर्व दाखलंय. 1 लाखाचा निधी कुठल्या रस्त्याला दिलाय, 1.5 लाखाचं खडीकरण केलंय. आम्ही TPDC चा भारतीय जनता पक्षाकडे निधी आहे, 25-15ची आपण कामं आणली आहेत. मी त्याचं या अहवालामध्ये काय मेन्शन केलं नाही. मी जबाबदारीने सांगतो की आम्ही फक्त आमदार म्हणून तुम्हाला जो निधी मिळतो त्या निधीमध्ये पनवेलची कामं झाली नाही. प्रशांत शेट्टी जो ब्रिज बनवला तो काही आमदार निधीतला नाही. प्रशांत शेट्टी हॉस्पिटल बनवला तो आमदार निधीतला नाही. प्रशांत शेट्टी आंबेडकर भवन बनवला तो आमदार निधीतला नाही. पनवेलची महानगरपालिकेमध्ये करोडो रुपये आले, पनवेलचे पूर्वीचे रस्ते आठवा आणि आताचं काँक्रिटीकरण आठवा, हे सर्व करताना स्वतःची पत वापरून राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणून पनवेलचा विकास केला म्हणून 1 लाख मतं इथे निवडून येणार आणि आमच्या इथे उमेदवारच त्यांना जाहीर होत नाही पनवेलला. हा सांगतो तू राहा, तो सांगतो तू राहा, कारण सगळ्यांना माहिती आहे दगडा भिंतीला डोकं आपटल्यानंतर आजपर्यंत डोकं फुटल्याचा इतिहास आहे, भिंत तुटल्याचा नाही आहे, तो पनवेलला प्रकार चालू आहे. उरणचे आमदार शिवसेनेचे गेल्या 5 वर्षांमध्ये या मोपाडा रसायनी भागामध्ये इथे पत्रकार बंधू आहे, या इथे पाण्याचा एवढी भीषण टंचाई असताना या ठिकाणी जवळ 2-2 धरणं, एक धरण तयार आहे, फिल्ट्रेशन प्लांट आणि पाईपलाईन टाकली असती तर या भागाचं पाण्याचं दुर्भिक्ष गेलं. मी आज गाव गाव फिरलोय. आज मला जबाबदारीने सांगायचंय, सचिन तांडेल नावाचे या विभागाचे शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, प्रमुखच आहेत, ते प्रवेश करतायत. चंद्रकांत शेठ प्रवेश करतायत. ही सर्व प्रमुख मंत्री आहेत, गावात 20-30 वर्ष राजकारण केलेली आहे. यांना काय हौस नाही आहे भारतीय, हे कुठल्या आमिषापोटी भारतीय जनता
एवढ्या इमारती होत आहेत, मोठमोठे प्रकल्प होत आहेत, त्यांना पाणी कुठून येणार, यांचं सॅनिटेशन कुठे होणार, या कुठलीही व्यवस्था नाही. त्याच्यामुळे नगर तुम्हाला विनंती आहे, तुम्ही पनवेलची महानगरपालिका केली, आम्ही तुमच्या साथीला या इथे नगरपालिका करणं हे आपलं कर्तव्य आणि येत्या काळामध्ये करणार. मोकाड्या रस्त्याने एक नियोजनबद्ध विकासाकरता ही नगरपालिका असणं गरजेची आहे. मला अनेक जण भेटले की त्यांनी म्हटलं की अहो प्रशांतजी, तुम्ही जे सांगता ते इथे वस्तुस्थ इथे शेतात पाणी आहे, खड्ड्यात पाणी आहे, रस्त्यावर पाणी आहे, वरून पाऊस पडत होता कालपर्यंत, नळाला पाणी नाही. या अनेक पाणी योजना या अनेक गावांमध्ये पोहोचवणं हे कर्तव्य आहे. मला एक विचार आला त्या दिवशी जेव्हा मेट्रोचं उद्घाटन केलं प्रशांत शेट्टी पनवेलला तळोज्याला, साहेब ही जर मेट्रो MMRTA तिच्या नाही, जर मेट्रो ठाण्याच्या पुढपर्यंत जाऊ शकते म्हणजे धरमतरच्या क्रीकपर्यंत घोडबंदरपर्यंत, ही जर मेट्रो रसायने भागात फिरली चौक रसायने या विभागाचा काया पलट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी तुम्हाला एक विश्वास देतो की याकरता नक्की प्रयत्न करू. एक मेट्रो झाली तर इथला तरुण मुंबईपर्यंत कामाला जाऊ शकतो, लोकल ट्रेन नाही येणार पण मेट्रो येऊ शकते. मेट्रोच्या जाळ्याने तुम्हाला MMRTA रिजन वाढवायचं आहे हे पटवून देण्याची गरज आहे. तिथले आमदार मेट्रो तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतात, पण या इथे मेट्रो का येऊ शकत नाही हा आमचा प्रश्न आहे त्यांच्याकरता. आणि हा नक्की विश्वास आहे की येणारा सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे, येणारा मुख्यमंत्री हेच होणार आहेत, पालकमंत्री मंत्री प्रशांत शेठ किंवा पालकमंत्री आहेत तेच होणार आहेत, ह्यांना अपग्रेडेशन मिळणार आहे, तुम्ही मला निवडून देणार आहात. आपल्याला या मेट्रो करता, पाण्याकरता, या सर्वांकरता पुढच्या काळामध्ये भविष्यात काम करायचं आहे. अहो दाणपाटा तुराला रस्ता काँक्रिटीकरण करण्याची एवढी गरज असताना आजपर्यंत तो प्रस्ताव नाही गेला काँक्रिटीकरण साधं काम आहे. आणि मी हे विश्वासाने सांगतो कारण गेल्या 5 वर्षामध्ये जेव्हा धारापुरीला लाईट द्यायची होती तेव्हा प्रशांत शेठ तुम्ही त्या प्रत्येक घडामोडीचे साक्षीदार आहात. भाऊच्या धक्क्याला जेव्हा मुख्यमंत्री आले तेव्हा तुम्ही होता, त्याच्यानंतर त्याचा प्रवास सुरू झाला, जेव्हा 22 कोटी रुपये महावितरणने आपल्याला कोटेशन दिल्यानंतर कुठून पैसे द्यायचे या विवंचनेत आपण असताना तुम्हीच माझ्यासोबत मुख्यमंत्र्यांकडे आले. मुख्यमंत्र्यांना आपण सांगितलं की साहेब MMRTA रिजन आहे, MMRTA तुम्ही पैसे देऊ शकतात, आणि ते मुख्यमंत्र्यांनी 22 कोटी रुपये दिले. अहो समुद्रामध्ये 7 किलोमीटर केबल टाकण्याचं देशामधलं पहिलं काम आपल्या खात्यावर झालंय साहेब, त्याचा आशीर्वाद आहे तुमचा सगळ्यांचा. त्याच्यामुळे झालं की 7 किलोमीटर समुद्रातून केबल टाकण्याचं कामच झालं नव्हतं, या तत्सम काम MSEBने केलं नव्हतं, ते केलं. उरण नगरपालिकेला आम्ही 100 कोटी रुपये दिले. हा मतदारसंघ समुद्र किनाऱ्याला लागून आहे, 150 कोटी रुपयाचं मच्छीमार बंदर आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. आता मध्येच कधीतरी त्यांचे उमेदवार सांगतात की हे आम्ही दिलं, कुठल्या तरी सचिवाला पत्र दिल्यानंतर त्यांचं दिलं. अहो मेरीटाईम बोर्ड, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ते बंदर डेव्हलप करते, जरा त्यांची असलेली त्यांनी बनवलेलं वॉक थ्रू तेव्हाचं बघा. भूमिपूजनाला सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय गडकरी साहेब काय म्हणाले ते बघा. आणि स्वतः या आमदारांनी त्या भाषणात म्हटलंय की माझा खारीचा वाटा आहे पण सिंहाचा वाटा महेश बालदीचा आहे. अहो ते ब्रेन चाइल्डच आमचं आहे, ते स्वप्नच आम्ही बघितलं आणि ते प्रत्यक्षात आणलंय. आणि पुढच्या वर्षी त्या बंदरामध्ये ससून डॉक एवढं मोठं बंदर उरणला आपण बनवतो, हे गर्व आहे आपल्या. अजून एक या मतदारसंघाला गर्व वाटावा असं सन्माननीय अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या संकल्पनेतलं विश्वातलं पहिलं शिवसमर्थ स्मारक पूर्णमध्ये बनवलं याचा सारखा अभिमान मला आहे की छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुणेत झालेल्या या रायगड जिल्ह्याला शिवसमर्थ स्मारक बनवण्याचं जे पाठबळ मिळालं, जो आशीर्वाद मिळाला, त्याच्यामुळे आपल्याला ते काम पूर्ण करता आलं. तुम्हाला आम्हाला सर्वांना गर्व वाटेल असं जगातलं पहिलं शिवसमर्थ स्मारक 35 कोटी रुपये खर्च करून आपण जैनपीठीत बनवलं, हे आशीर्वाद आहेत म्हणून झालं. आणि या पुढच्या काळामध्येही हेच आशीर्वाद काम करणार आहेत त्याच्यावर मला विश्वास आहे की आपल्याला जे करायचंय ते चांगलं करायचंय. समाजाच्या पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमी रिफॉर्म. राजकारण हे समाजाच्या परिवर्तनाकरता कामाला येणारं प्रभावी हत्यार आहे हे मानणाऱ्या त्या भारतीय जनता पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो येत्या काळामध्ये सरकारकडून आपल्या विभागातील सर्व प्रश्न आहेत. मग HOCHLच्या जमीन घेतलेल्या शेतकऱ्यांना अजून न्याय मिळवून द्यायचा आहे. मला अविनाश आमचे गाताडे सतत त्या कमिटीकरता सांगत असतात
CSR फंडातून या विभागाकरता एक चांगलं हॉस्पिटल बनवणं हे आपलं कर्तव्य, हे अभिवचन आपण तुम्हाला देतो. मित्रांनो, हे काय तुम्हाला मी काय जादूचा पेटारा उघडतोय काहीतरी खोटं बोलून जातो असं नाही. आजपर्यंत जे बोललो ते केलं म्हणून आज या ठिकाणापर्यंत पोहोचलो, हे मी तुम्हाला जबाबदारी सांगतो. जेव्हा नगरपालिका निवडणुकीमध्ये मी सांगितलं 100 कोटी रुपये उरण शहराकरता आणू, तेव्हा सगळ्यांनी क्वेश्चन मार्क लावलेला की एवढीशी नगरपालिका कशी आणणार काय आणणार. पण आज 100 च्या 100 कोटी रुपयाची कामं उरण नगरपालिकेची चालू आहे. मी नगरपालिका निवडणुकीमध्ये उरणकरांना एक विश्वास दिला होता की मी सिलेंडर मुक्त शहर करीन. अनेकांनी सांगितलं तसं सिलेंडर मुक्त होऊ शकतं, अजून पनवेलला आले नाही, कामोठ्याला आले आले नाही, पाईपलाईन नाही, सीएनजी गॅस, उरणला कसं येऊ शकतं. माई साहेब तुम्हाला जबाबदारीने सांगतो, ज्या दिवशी घोषणा केली त्याच्या 8 महिन्यामध्ये सन्माननीय रामशेठ ठाकूर आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आम्ही एका दलित कर्मचाऱ्याच्या घरी चहा पिऊन, पाईपलाईनने गेलेल्या घरी चहा पिऊन आम्ही त्याचं उद्घाटन केलं. हे उदाहरण सगळ्यांच्या समोर आहे. आणि आज उरणामध्ये 2200 कनेक्शन CNG चे चालू आहे, आणखी 3000 होतील. आणि हेच आपल्याला पूर्ण मतदारसंघामध्ये करायचं आहे. सिलेंडर मुक्त आपला परिसर व्हायला पाहिजे ही आपली भावना आहे. जे करायचे ते करायचे, करायचे ते ठोकून करायचे, याच्याकरता परिवर्तन करायचे. मित्रांनो, येणारे दिवस माझी तुम्हाला आज आलेल्यांना सगळ्यांना विनंती आहे की 21 तारखेला निवडणूक आहे, हा वचननामा सगळ्यांना द्या. आम्ही जे केलंय ते लोकांना पटवून सांगा. त्यांच्याकडे मुद्दा शेवटचा राहतो. प्रशांत शेठ कर्नाला बँकेचं तर दुर्दैव आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्याला विकास काय करता आला नाही, पण कर्नाला बँक बुडवली. मी सांगतो जे डिपॉझिटर आहेत त्यांना पैसे मिळत नाहीत. जेव्हा एखादा माणूस तुमचे जमा असलेले पैसे वेळेवर देत नाही त्याला तुम्ही काय म्हणता? चोर म्हणता असं तुम्ही म्हणता. अजून ते सिद्ध व्हायचं. महाराष्ट्र आपली सध्या चालू असलेली शिखर बँक याचा घोटाळा 7 वर्षापूर्वी झाला. एकाने पीआयएल केली तर सगळ्यांची नावं आली, ते जयंत पाटलांपासून अजित पवारांपर्यंत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की विवेक पाटलांनी या बँकेमध्ये फ्रॉड केलाय हे सांगायला कुठल्याही भविष्यकाळाची गरज नाही. पण या देशाची न्यायव्यवस्था आणि जी सिस्टीम आहे ती चेक केल्यानंतर हे जेलमध्ये जाणार, हे तुम्ही माझं आज वाक्य लिहून ठेवा. मी जबाबदारीने बोलतो. आणि तुम्ही लोकांचे पैसे देणार नाही. निवडणुकीत पैसे कुठून आणणार? गोर गरिबांचे द्या ना, ज्यांनी स्वतःच्या कष्टाच्या पोटाला चिमटी घेऊन सेव्हिंग केली. काय उर्मट भाषा आहे त्यांची, तुम्ही त्या क्लिपमध्ये बघितली असाल. हे उत्तर देऊ शकतो का एखादा बँकेचा चेअरमन? तो तुमच्याकडे उसने मागायला आला का? तो तुमच्याकडे कर्ज मागायला आला का? हे देण्याची दानत नाही. आज सांगतायत की मी 3 महिन्याने देईन, 1.5 महिन्यापूर्वी सांगत होते 15 दिवसात येईन. म्हणजे तुमच्या घरी पैसे आहेत आणि तुम्ही देणार? तुमच्या येण्याची सोत्र आणि गेलेली सोत्र ही जर चेक झाल्यानंतर याच्यामध्ये गडबड आहे हे सांगायला काय नवीन माणूस लागणार नाही. आणि हे निश्चित घोटाळा. मग त्याच्याकरता 1.5 महिन्यापूर्वी स्वतःच्या मुलाला त्या डायरेक्टर पदावरून काढलं. काल सन्माननीय किरीट सोमय्या आले, फटाक्याची 5000ची माळ लावली आहे भोलेसाहेब. इथून लागून तिथपर्यंत आवाज यायला वेळ लागेल, पण वाजणार आहे नक्की, हे मी तुम्हाला सांगतो. आणि हे का आम्ही केलं का? आता हे कर्नाळा बँकेचा घोटाळा आम्ही केला का? याच्यात प्रशांत ठाकूरांचा काही सहभाग आहे का? आम्ही त्यांचा सहकारी आम्ही काय केलं का? तुम्ही जे करताय ते भोगताय, आमच्या आम्हाला कशाला दोष देत? त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो जे भ्रष्ट आहेत ते आता येतील निवडणुकीला, पैसे कुठून आणतील? तुम्ही स्मॉल डिपॉझिटर्सचे पैसे तुम्ही परत देऊ शकत नाही, तुम्ही कसे निवडणूक लढता? कुठल्या हिमतीने लढता? गिरे तो मी टांग उपर हे कसं काय? आधी नीतिमत्ता, लिगॅलिटी आणि मॉरॅलिटी दोन्ही गोष्टींवर तुम्ही खरे उतरत नाही. आधी लोकांची देणी पूर्ण करा. अहो RTGS चे तक्ते लावले की तुझा नंबर 3 महिने लागेल का? घेताना 3 महिने लावलेले आहेत का? घेताना आणि यांनी नुसते स्मॉल डिपॉझिटर्सचे पैसे घेतले नाही, यांनी ग्रामपंचायती बुडवले आहेत. मी नाव घेतो, गव्हाण जिल्हा परिषद, गव्हाण ग्रामपंचायत 2.23 कोटी रुपये, आमच्या उरणची पागोटे ग्रामपंचायत 1.25 कोटी रुपये. ग्रामपंचायतीने ग्रामसभेत निर्णय केलाय की यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. सरपंच शेतकरी कामगार त्या पक्षाचा आहे, तो काय करेल? त्याच्या घरी गाव जाते, तू काही कर, पैसे आण. ग्रामपंचायतीचे पैसे कोऑपरेटिव्ह बँकेत ठेवायचे नसतात, पण जी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आली तिला
मी सांगतो तुम्ही स्वतः विकास केला नाही, विकासाचं एक एक काम केलं नाही, त्या ग्रामपंचायतीनी स्वतः करता स्वतःच्या विकासाकरता जे पैसे ठेवले होते ते तुम्ही खाल्लेत आणि बुडवले. आज त्यांचे चेक जे विकास कामाचे देत आहेत ते रिटर्न होताना दिसत आहेत, याला जबाबदार कोण आहे? काय कराल सरपंच, काय करतील गावकी? तुम्ही जर अविश्वास तुमच्यावर एवढा झालाय आणि नुसत्या दादागिऱ्या करायच्या, कोणाला काय द्यायचे नाहीत पैसे, पैसे ठेवणाऱ्या डिपॉझिटरला देऊन देतात. तू देणारच नाही जो अनेक वेळा येतो त्या दिवशी म्हणतात कार्यकर्त्यांनीच सांगितलंय म्हणून मी उभा राहणार आहे. राहस ना, गेल्या वेळेला काय झालं त्याच्यावर वाईट दुर्दशा नाही झाली तर माझं नाव महेश बाले नाही. मी तुम्हाला सांगतो यांना राजकारण विकासाचं करायचंच नाही. हे ठाणे खाडी पुलाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. अहो मंत्रालयातून एक काम यांनी सँक्शन करून आणलंय तर सांगा. यांचा हल्ली पूर्ण वेळ कशात जातो तुम्हाला सांगतो. अर्धा वेळ जातो फोन करण्यात की तू भारतीय जनता पक्षात का चाललाय हे सांगण्यात, आणि अर्धा वेळ सांगतो तू बँकेत का गोंधळ घातला तुला मी पैसे देणार आहे हे सांगण्यात. मला दररोज 20-20, 30-30 लोक भेटतात की ज्यांना हे जाऊन सांगतात की तू भाजपत का चाललं, तो सांगतो निधी द्या, तो सांगतो डेव्हलपमेंट करायची आहे, विकास करायचा आहे, सरपंच झालो काय करू, गावात 22 लाखाचा निधी आला नाही तर काय कसं होणार आहे माझं. या सर्व गोष्टींकरता आपल्याला एक परिवर्तन करायचं आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी जे मनोहर भोईर अपघाताने का होईना निवडून आले त्यांनी एकही काम केलं नाही. या विभागात MIDC तुमच्या ताब्यात होती, सुभाष देसाई तुमचे मंत्री होते, अडचण काय होती पाण्याची इथली समस्या दूर करायला. हा विभाग पूर्ण चावडे विभाग, हा विभाग हा MIDC अंडर येतो. तुम्ही चांगली डेव्हलपमेंट इथे करू शकत होते, एक छोटं हॉस्पिटल देऊ शकत होते. अहो इथे सोडा, तिथे उरणार नाही, उरणार नगरपालिकेत नाही, गावात नाही, बाजूला नाही, काय नाही. हे एअरपोर्ट आणि एअरपोर्ट हे दोन्ही या मतदारसंघात असताना माझ्या इथल्या एकाही बेरोजगाराला काम दिलेलं नाही हे दुर्दैव आहे, हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. आणि येत्या काळामध्ये आपल्याला JNPT SEZ आहे तिथे 1 लाख नोकऱ्या येणार आहे हे मी दररोज सांगतो, हे मी माझ्या जाहीरनाम्यात दिलंय. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये आपण हे सांगितलंय की तिथे येणाऱ्या नोकऱ्या स्थानिक आणि प्रकल्पात असताना मिळायला पाहिजेत, आणि हा ठराव JNPT केलाय. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये तुमच्या इथली मुलं JNPT SEZ मध्ये लागतील हे मी तुम्हाला आश्वासन देतो. विजय निश्चित आपलाय. जाता जाता एक गोष्ट सांगतो, यांच्याकडे महेश बालदेवर सांगण्यासारखं काहीच नाही आहे. शेवटी मुद्दा राहतात की हा मारवाडी आहे. मी एवढं भाषण केलं एवढं शुद्ध त्यांची भाषण ऐकली का तुम्ही कधी? आणि त्यांना आपलं आव्हान आहे, जेव्हा तुमची हातातली विकास कामं संपतात ना, आपल्या भात्यातले बाण विकासाचे संपतात, तेव्हा जात धर्म भाषा पंथ लक्षात देत त्या, नाहीतर येत नाही. घारापुरीला लाईट दिली ती काय मारवाड्यांकरता दिली का? शिवसमर्थ बनवलं ते काय मारवाड्यांकरता बनवलं का? तुम्ही करंजाला मच्छीमार बंदर बनवलं तिथे मारवाडी फिशिंग करणार आहेत का? अहो मी मारवाडी या जातीने जन्मलो, उरणा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो, या इथल्या उरणकरांनी मला 4 वेळा भरभरून मत दिली, अख्खी नगरपालिका 20 वर्ष तुम्ही माझ्यासोबत जिंकले. शिवसेना तेव्हा माझ्यासोबत होती, गेल्या 2 वर्षापूर्वी मी त्यांना बाजूला केलं, मी एकटा जिंकलो, म्हणजे लोकांचं प्रेम माझ्यावर असल्याशिवाय जिंकलो का? आणि हे प्रेम यांच्याकडे काहीच नाही. आता हे माझ्याविरुद्ध बोलतील तर काय बोलतील? मुद्दा असेल तर बोलतील ना. मग तुम्ही भूमिपुत्राला मत देणार का? मोजा तुमची जमीन जास्त आहे का माझी, भूमिपुत्र मी आहे का? अहो उरणला जन्मलो मग काय नशीब का राजस्थानातून नाही आलो, नाहीतर याने वाटवलंच केलं. मी यांना एकच गोष्टीची आठवण देऊ शकतो, 25 वर्ष झाली AR अंजुलेने या ठिकाणून 3 वेळा निवडणूक लढली, 3 वेळा खासदार जिंकले. AR अंजुले 20 वर्षापूर्वी जिंकू शकतात तेव्हा तर जातीवाद टोकाचा होता, तेव्हाही लोकांनी भरभरून मत दिली, विकास आला. यंदा 21वं शतक आहे, लोक चंद्रावर जाण्याच्या गोष्टी करत आहे, जातीवादाला कोण खारा देणार नाही हा विश्वास माझ्या मनात आहे. आणि 21 तारखेला होणारं मतदान, मग पक्षाकडून असेल प्रशांत शेट्टी आज्ञा केली तर पक्षासोबत, नसेल तर बिन पक्षाचं, निवडणूक लढायची आहे.